आपल्याकडे सध्या जे लेटेस्ट शासनाने आपला जे सूचना दिली त्याच्यामध्ये JN1 व्हरायंट नावाचा एक नवीन जो आपला कोविडचा व्हरायंट आलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे साधारणतः आपला आरोग्य विभागाने सूचना दिल्याप्रमाणे आपल्याकडे आपण आता जवळजवळ गेल्या एक आठवड्याभरामध्ये जो 600 टेस्ट रॅपिड अँटीजेन जे टेस्ट आहेत ते आपण सुरू केलेले आहेत आणि कदाचित उद्यापासूनच आपलं जे जे RT-PCR टेस्ट आहेत त्याचे पूर्ण जे मॅनपॉवर आणि त्याचे जे मटेरियल आहे ते आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. तर ते RT-PCR टेस्टसुद्धा आपण उद्यापासून सुरू करत आहोत. तर आजच्या घडीला आम्हाला आजपर्यंत जी माहिती मिळाली फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेला आहे तुळजापूरमध्ये आणि जास्तीत जास्त जे सिमटोमॅटिक शासनाच्या सूचनेनुसार जे काही सिमटोमॅटिक रुग्ण आहेत जे आपल्या PSC-मध्ये येणारे आहेत आरोग्य इतर संस्थामध्ये येणार आहेत सर्व लोकांचं टेस्टिंग रॅट आणि RT-PCR याच्यामार्फत करणं अपेक्षित आहे. जो JN1 व्हरायंट आहे तो रॅपिडली स्प्रेड होणार आहे तर त्याच्या अनुषंगानं जे काही आरोग्य विभाग सूचनेनुसार जे मॉकड्रिल्स आहेत म्हणजे ऑक्सिजन प्लांट्स असतील PSA प्लांट्स असतील त्यांची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यक आपले जे जे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि व्हेंटिलेटर्स आहेत त्याची जी तपासणी आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे. तर आपल्याकडे सध्या आमच्याकडे जी माहिती त्याच्यानुसार आता सध्या वॅक्सिन अवेलेबल नाही आहे परंतु लवकरच आमच्याकडून राजस्थानवरून आपल्याला सप्लाय केला जाणार आहे. त्यानंतर मग वॅक्सिनेशनसाठीसुद्धा आता नवीनच ते एक टास्क फोर्स एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. टास्क फोर्स उद्या परवापर्यंत आम्हाला डिटेल गाईडलाईन्स येतील वॅक्सिनेशन असेल ट्रीटमेंट असेल आणि ओव्हरऑल त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल किंवा ओव्हरऑल त्या ट्रीटमेंट गाईडलाईन काय असावी. तर आम्हाला एक तो दिन दिवसात हे डिटेल गाईडलाईन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण तयारी करत आहोत त्याची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे कुठल्याही नागरिकांना सर्दी पडसं जे असेल ते कुठलंही सर्दी पडसं हे फ्ल्यूसारखं किंवा त्याच्याकडनं समजता की जे कुठल्याही बरेचसे तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये कोविडचे बरेचसे पेशंट असतात ते असिम्प्टोमॅटिक पण राहतात. परंतु सर्वांनी आपलं जे जवळच्या PSC-मध्ये किंवा आपलं जे ग्रामीण रुग्णालय असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे जाऊन तपासणी करून घ्यावी. विशेषतः वयोवृद्ध जे लोक आहेत आणि ज्यांना BP हायपरटेन्शन किंवा इतर ज्या ज्याला आपण क्रॉनिक इलनेस ज्याला म्हणतो किडनीचे आजार किंवा इतर कुठले आजार असतील हृदयाचे आजार असतील अशा लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.